नावं विचारूया सगळ्यांची, आणि सगळ्यात आधी बघा ना गणपतीत आपण जे टी शर्ट दिले होते ना लोकांना त्यातला एक घालून कोणीतरी उभे, त्याचं नाव आधी विचारूया आपण. नाव? नाव राजेश भाऊचे. तुमचं नाव? अमेय वैद्य. अमेय वैद्य काय करता? जॉबला. जॉबला. तुम्ही? तुलिन सोने. अच्छा तुलिन, तुम्ही? मी मॉडेल कॉलेज. तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनियर आहात. आणि तुमचं नाव? माझं नाव प्रथमेश संदेश. मी पण जॉबला. बरं. तुम्हाला सगळ्यांना मी अतिशय एक सोपा प्रश्न विचारते पुन्हा एकदा. दिवाळी अंक कुणाकुणाला माहिती आहेत? कोण कोणते माहिती आहेत? आवाज असतो. आवाज असतो. बरं, एकच माहिती आहे तुम्हाला? नाही, मी म्हणजे आहे पण आता सुचत नाही आहे मला. ऍक्च्युली वाचले आहेत मी बऱ्यापैकी. आमचे पहिली सरांच्या लायब्ररीचं आहेत, तिथे वाचले दोन तीन अंक. बघा, टेपा लावतात खूप छान. बरं, ह्यांनी वाचला तर तुम्ही पण तोच वाचलाय. तुम्ही आवाज वाचलाय? मी बरेच वाचलेत आणि बरेच माहिती पण आहेत. कोण कोणते सांगा? आवाज, चार चौघी, माहेर, मेनका. माहेर, चार चौघी, मेनका, हे सगळे तुम्ही का वाचताय? सगळे वाचले नाहीत, मला माहिती आहे. म्हणजे मी त्या फील्ड मध्ये आहे कामाला, त्यामुळे मला माहिती. बरं, तुम्ही काय करता म्हणजे नेमकं? डोंबिवलीमध्ये पै फ्रेंड्स लायब्ररी म्हणून एक खूप मोठी लायब्ररी आहे, जसं डोंबिवलीमध्ये भरपूर शाखा आहे. अरे वा, मग मला तुमच्याकडनं या प्रश्नाचं उत्तर मिळालंच पाहिजे की दिवाळी अंक पहिला कोणता होता माहिती, आणि किती साली काढण्यात आला होता? नाही, पहिला दिवाळी अंक कुठला आला ते अंदाजे किती वर्ष झाली असतील दिवाळी परंपरेला किंवा दिवाळी अंकांच्या परंपरेला? 35 वर्ष. चूक. चूक. 100 वर्ष. 100. नेमकी किती सांगू शकाल? 101. 101 नाही. तुमचा काही अंदाज? माहितीच नाही. एकच माहिती, आवाज फक्त. तर कसं काय आवाज मिळणार आता बाहेर? 106 वर्ष झाल्यात, कारण 1909 साली मनोरंजन हा पहिला दिवाळी अंक काढण्यात आला होता. आता 2015 हे साल चालू आहे, त्यामुळे अर्थातच 106 वर्ष एवढी जुनी परंपरा माहिती आहे. आणि आपली वर्ष किती झाली आपल्याला कुणाला दिवाळी अंकांविषयी नीट माहिती नाही आहे. कोणकोणत्या प्रकारचं साहित्य दिवाळी अंकांमधनं वाचण्यात येतं माहिती आहे का कुणाला? साहित्यामध्ये एक तर कौटुंबिक मध्ये बरेच येतात, कारण सगळ्याच प्रकारचं साहित्य दिवाळी अंकांमध्ये. सध्या जास्त जे लेडीज जे जास्त ऑर्डर करतात त्याच्यामध्ये कौटुंबिक कथा किंवा साहित्यामध्ये. आत्ता बघायला गेलं तर सध्याच्या काळामध्ये निवडणुका ज्या चालू आहेत त्यामुळे त्याच्याशी रिलेटेड जास्त त्याच्यामध्ये साहित्याशी रिलेटेड येऊ शकतो. किती वर्ष सांगितली होती मी दिवाळी अंकांची परंपरा? 106. आणि कोणत्या साली सुरू झाला होता? 106 वर्ष मागे झाला. तुला कळेल, हरकत नाही, पण 800 जास्त दिवाळी अंक महाराष्ट्रात छापले जातात आज मितीला. आणि मला वाटतं आपल्या सारख्या तरुण पिढीने याचा आदर्श नक्कीच घेतला पाहिजे. ही परंपरा आपल्या घरातही सुरू केली पाहिजे, तर ती आपल्या पुढच्या पिढीला समजेल. नाही तर 106 वर्ष तिथल्या तिथेच राहतील, आणि आपण मात्र फार पुढे निघून जाऊ. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या, आणि खूप खूप धन्यवाद.